बातमी आहे प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात। सोलापूरमध्ये सर्वांना मत मांडण्याची मुभा आहे, सोलापूर निवडणुकीच्या रिंगणामध्ये स्वागत आहेत असं पत्र राम सातपुते यांना प्रणिती शिंदे यांनी दिलेलं आहे। राम सातपुते यांना सोलापूरमधून भाजपाने उमेदवारी दिलेली आहे, यानंतर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना हे पत्र दिलंय। सोलापूरमध्ये सर्वांना मत मांडण्याची मुभा असल्याचं त्यांनी म्हटलंय। आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये स्वागत आहे, सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्वधर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, असं सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळावी असं त्यांनी या पत्राद्वारे म्हटलेलं आहे। आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये स्वागत आहे, सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्वधर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा। मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल शुभेच्छा देते। लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं। लोकशाहीमध्ये जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। पुढील 40 दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरोधात उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी मी आशा करते असं देखील त्यांनी म्हटलंय। सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा यावर राम सातपुते यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, पाहूयात। त्यांचे धन्यवाद देतो की त्यांनी माझं स्वागत केलंय, मी त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो। प्रामुख्यानं मी माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचा आमदार आहे आणि मागच्या 5 वर्षामध्ये 4.5-5 वर्षामध्ये इथल्या जनतेची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचं काम केलंय। प्रामुख्यानं ही निवडणूक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे याच्या भीतीने अशा पद्धतीने एक केविलवाने प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत आहेत आणि सोलापूरकर अशा कुठल्याही गोष्टीला भीक घालणार नाहीत। सोलापूरकर विसरलेले नाही आहेत की त्या ठिकाणी काँग्रेसचे हेच नेते कधी काळी हिंदूंना हिंदू दहशतवादी म्हणले, भगवा आतंकवादी म्हणले, त्यामुळे सोलापूरकर येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हिशोब घेतील आणि मागच्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे या देशामध्ये विकासाची गंगा आणली त्याच्यावरती मला विश्वास आहे सोलापूरकर मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीला विजय करतील आणि त्यानंतर ताई असंच मोठं मन करून माझं अभिनंदन करतील हा मला ताईंवर विश्वास आहे। धन्यवाद।